मस आले आम्हाला इथं म्हणायचं तुम्ही हे करा रूम खाली निघून जावा असे बोलायचे आम्हाला, तुम्हाला रुपये देणार नाही असं म्हणायचं. बोलायचं काय तुम्हाला वाईट वाईट बोलला म्हणलं तुम्ही नीच जातीचे आहे तुम्ही निघून जा इथून आम्हाला माहित नव्हती इतकं नीच जातीचे. रडू नका तुम्हाला आम्ही आहेत ना कसं आता सगळे आम्ही मंडळी इथं आलं पुरले नाही तर मी पोरांची शिष्यवृत्ती शाळेतून आणून घर खर्च चालवलाय. शिष्यवृत्ती काढून हा तिला किती शिष्यवृत्ती 2000 रुपये भेटते शिष्यवृत्ती पोराला पोराला पण 2500 म्हणजे शिष्यवृत्ती परपंच चालवला तरी पैसे देत नाही घराट. आम्ही उधार बाजार हाट आणलाय दुकानवाल्याची उधारी द्यायची आम्हाला 8-9 हजार रुपये दुकानवाल्याची उधारी 8-9 हजार रुपये. तुम्ही काय घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आम्ही दातांना विचारतो तुम्ही इथून फक्त जागा सोडू नका. आता ही जे इथं तुम्ही आई रडू नका तुम्ही बघा तुमच्या तुम्हाला तुम्हाला त्यांनी रडवले आम्ही त्यांना रडू आणि त्यांना आमच्याकडून सुट्टी भेटणार नाही. जुन्नर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा एका गरीब शेतमजूर कुटुंबाचे मजुरीचे पैसे एका बागायतदाराने बुडवल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 3 महिने या शेतमजूर कुटुंबाला एका बागायतदाराने शेतामध्ये राब राब राबून घेतले होते. नंतर कोणतेही मजुरीचे पैसे न देताच चक्क शिवीगाळ करत येथून निघून जा म्हणत या बागायतदाराने या कुटुंबाला धमकावणे सुरू केले. अशाच एका शेतमजूर महिलेचे पैसे देवराम लांडे यांनी परत मिळवून दिल्याची बातमी या शेतमजूर कुटुंबाने पाहिली होती. या क्षणी देवराम लांडे यांच्या रूपाने एक आशेचा किरण या गरीब कुटुंबाला दिसून आला. पैसे नसल्यामुळे एक वेळ खायचे वांदे असलेल्या या शेतमजूर कुटुंबाने थेट देवराम लांडे यांना फोन करत मदतीची याचना केली. आदिवासी वादळ या नावाने ओळख असलेले देवराम लांडे अगदी वादळाप्रमाणे या कुटुंबाची मदत करण्यासाठी रवाना देखील झाले. नंतर पुढे काय घडले पहा. जुन्नर टाइम्स जुन्नर. 3 महिने आहे आम्ही. 3 महिने काय रोज ठरला रोज 500 रुपये ठरला होता यांना आणि मला 250 रुपये यांना 500 तुम्हाला 250. तुमचं किती पैसे होते त्यांच्याकडे? 3 महिने आम्ही राहिलेलो आहे ना पूर्ण त्यांनी रुपये 15-45 हजार यांचं झाले आणि तुझं किती झालं बाय? ते 26 हजार रुपये. तुम्हाला तर काय म्हणले पैसे द्या तुम्ही माहिती आम्ही मागितलं पैसे तर ते म्हणते तुम्हाला काय पैसे द्यायचं तुम्ही काय काम केलं का इथून निघून जावा निघून जावा म्हणले. हा डायरेक्ट असे म्हणले रूम खाली करा आताच्या आता तुम्ही चालू लागा रस्ते तुम्हाला रुपये भेट. असं कोण म्हणला? मालक म्हणले. काय त्या मालकाचं नाव? ते प्रकाश तुकाराम जाधव. तू कुठं असतो? ते मुंबईला असत्यात. मुंबईला असत का? हे शेत त्यांचं का? हा हे काय शेतामध्ये? हे शेतामध्ये बटाटे होते बटाटे काढून त्यांनी विकून टाकले. तुम्ही गुडीने जावा नाही तर आमच्या इतकं वाईट नाही. कोण म्हणला? तो बाबा. बाबा म्हणला. राहायला कुठे? राहायला नारेंगावला आहे पण ते मुंबईला राहतात शक्यतो इथं नाही राहत. कधी येतात इथं? तुम्ही इथं किती जण राहता? इथं आम्ही 4 एक मुलगा मुलगी ना. आम्ही मुलगा किती लय? 10वीला. तू परीक्षा घ्यायला हिची शाळा किती वेळ बुडाले? हिची शाळा मस रोज तो बाबा म्हणतो का आज देतो तुम्हाला पैसे उद्या देतो पैसे तुम्ही आज गाडी भरा तुम्ही आजच्या आज जावा असं बोलून बोलून पुरीचं 1.5 महिने खाडं झाले शाळेतलं पोराचं पण आणि पुरीचं पण. आपल्याच आहे आले ते म्हणले तुमचं सामान बाहेर काढून घ्या टाळे लावून द्या म्हणजे आम्हाला तुम्ही आपलं तुम्ही पद्धतीने कधी जावा म्हणजे टाळा लावलाय का? चावी आमच्या काही. आता पाणी तुम्हाला संपर्क आहे? पाणी संपलंय टाकीत पाणी नाही राहिलं विहिरीत थोडं पाणी. त्याने टाकीत पाणी नाही भरलं का? नाही. तुम्ही निघून जावा म्हणून पाणी नाही भरलं? हा निघून जावा म्हणून त्याने विहिरीला टाळा लावल्यात गेल्यात. आज 5-6 दिवस झाले 6 दिवस पाणी नाही आम्हाला. 6 दिवस पाणी नाही? हा पुरून पुरूनच चाले त्या पुरतच वापरतो आम्ही. वाटला असत काय बुवा आपण विहिरीला टाळा लावला इथं पाण्याची सोय नाही कटळून कटळून निघून जाते त्यामुळे पाणी बंद केला. पाणी बंद केलं म्हणजे बिगर पैसे घेता जातील निघून. हा बिगर पैसे घेता जातील निघून. आता हा गुलाबराव काळे लक्ष्मीबाई काळे माहिती तिकडे तुझं नाव काय? वैशाली काळे. असे हे चौघा मायला काहीतर राहतात आणि म्हणून यांच्यावरती खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेले आहे. हे लोक मला येऊन भेटले आम्ही पोलीस डिपार्टमेंटला अर्ज दिलेले तिथं तुम्हाला त्यांनी काय शिवीगाळ केली? त्यांनी शिवीगाळ केली की ते बोलले का तुम्ही नीच जातीची माणसं आहे आम्हाला माहित नव्हती तुम्ही नीच जातीची माणसं आहे नाही तर तुम्हाला रोज आणि आम्ही फुलं नसतं ठाकर समाजाची लोकांनी ठाकराच्या ठाकराच्या जागेवर अशी बोलला. ते काय या मॅडमला त्यांनी जातीवादक की त्या ठिकाणी शिवीगाळी करून हे निघून कसे जातील
अशा प्रकारचं खरं तर यांनी त्यांना वक्तव्य केल्याबद्दल त्याच्या वक्तव्यात आम्ही निषेध करतो. या ठिकाणी मजूर संघटना आदिवासी वादळ आहे आणि त्याच्या माध्यमातून ह्या कुटुंबाने आमच्याकडे तक्रार नोंदवली आहे. तशा प्रकारचे आम्ही एमसी पोलीस स्टेशनला दिलेले आहे आणि आज संध्याकाळपर्यंत त्यांनी जर आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही आमची पुढची कारवाई करणार आहोत. चायगड बरोबर आहे चायगुडे कुठे पिशा बांधते कोण म्हणले बाबा बोलले या शेतावर काय म्हणले ते म्हणले का तुमच्या बिराड बसता और आणि गाडी भरून तुम्ही चालू पैसे नाही भेटणार तुम्हाला पैसे भेटणार तुम्हाला रुपयाही भेटणार नाही आणि पाणी प्यायचं बंद केलं या ठिकाणी पिण्याच्या पाण्या बंद केल्याबद्दल मी त्या मालकाचा निषेध करतो. त्यांनी आज संध्याकाळपर्यंत त्यांचे मजुरीचे पैसे द्यावे त्यावरती उतरावा लागेल आणि त्याचा आम्हाला सर्व काही तो मुंबईला असो नारंगावला असो कुठे असो आम्ही बागायतदाराची बाजू समजून घेतोय पण आम्ही आता इथं वस्तुस्थिती पाहतोय. यांनी खर तर त्या पिण्याचं पाणी कोणाला बंद करते तर हार्डवेअरला पण साहेब आपण पाणी देतो पण यांनी इथून निघून जावं पैसे न देता म्हणून त्यांनी मोटारीला कुलूप लावला देवकादा त्याचा आपण निषेध करूया. त्यांना संध्याकाळपर्यंत हे पैसे जर दिले नाही तर आपण आपल्या पद्धतीने जातीवादक बोलले तशी पण आपण गुन्हा नोंद करू. तो जातीवादक त्याने बोलायला ठाकरा फिकरा म्हणे त्याला काय अधिकारी तुझ्या घरचा तू श्रीमंत आणि म्हणून आम्ही सगळे आदिवासी समाजाचे कार्यकर्ते तुम्हाला दिलासा द्यायला आलेलो आहोत. मला मला फोन आलता मग अशी पाटलांचा पाटील काय म्हणतात ते बघूया. जर आपले पैसे आपली मजुरीचे भेटले तो विषय थांबल नाही तर याच्यामध्ये त्याने असं म्हणणं काय नाही हे इथं तुम्ही थांबायचं हटायचं नाही म्हणजे डोक्यावरून पाणी आणा जर तुम्हाला पाणी नसेल तर माझ्या गाडीमध्ये मी 2 कॅन पाठवून देईल तुम्ही काळजी करू घाबरायचं. नवरा बायकोची मजुरी 71,000 रुपये झालेली यांना 500 रुपये रोज आता पाणी भरायचं रात्रीचं भरायचं खुरपणी करायची काय तिकडे काय काम करता तुम्ही खुरपणी औषध मारणं पाणी भरणी हे समद काम करायची समद काम करायचं माझ्या बरोबर खुरपणी केली यांनी. तुम्ही काय काम करता दिवसा दिवसा रात्रीचं दिवसा मोटर चालत नसतं म्हणून आम्ही रात्रीचं भरण्या करायचो. वाघाचं भीती म्हणजे यांच्यावर माय मुलगांनी इथं रात्रीचं पाणी भरायचे आणि मुलगी आणि तिचे पप्पा खाली विहिरीक मोटर चालू कराय. एक दिवस यांच्यावर वाघ धावून आला तर आम्ही त्या बाबांना बोललो का बाई यांच्या वाघ धावून आला उद्या काही कमी सरस तर तुम्ही भरपाई करून देणार का. ते बाबा बोलतात का तुम्ही रोजाप्रमाणे राहिले ही तुमची सोय तुम्ही लावायची बॅटरींची समद्यांची त्याची जबाबदारी आम्ही घेऊ शकणार नाही. बाबा बरं ठीक आहे तुम्ही घाबरू नका. खरं तर त्यांना 2 दिवसाची मुदत देणार आहे. 2 दिवसामध्ये आपले पैसे जर दिले नाही तर आपण पोलीस स्टेशनला आपण उपोषणाला बसणार आहे. आपले कष्टाचे पैसे घामाचे पैसे वाघ असताना सुद्धा आपण पाणी भरलाय बटाट्याला त्याने बटाट्याचे किती पैसे घेतले काय केले ते त्याला लक लागतो. परंतु या गरीब ठाकर कुटुंबाचे पैसे त्यांनी 2 दिवसामध्ये द्यावेत अशा प्रकारचा मी इशारा देतो. अन्यथा जर त्यांनी 2 दिवसामध्ये पैसे दिले नाही तर आम्ही या इथं येऊन सगळी लोक उपोषणाला बसू. तो जिथं असेल तिथं जाऊ. त्यांनी मी पोलीस पाटलाची आणि गावकऱ्यांची आता इकडनं गेल्यानंतर बोलणार आहे. त्यांनी जर तुम्हाला आपल्याला 2 दिवसात पैसे आणून दिले नाही तर आपण मात्र तिथं पोलीस स्टेशनला मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा देतो. आणि तुमच्या गरीब कुटुंबाला आमचा धन्यवाद आहे. घाबरू नका आम्ही सगळे म्हणजे तुझे पाठीशे शाळेत जा तू हा घाबरायचं नाही भाई. चला आपण ही सगळी यात्रा डायरेक्ट आम्हाला सांगितलं का आम्हाला कांदे अजिबात लावायचं नाही अजिबात त्याला पाणी बिणी काय भरू नका आम्ही मेंढरं बसवणार आहे असे बोलले ते. तुम्ही आपलं तुमचा रूम खाली करा आणि निघून जावा असे बोलले. निघून जा आणि पैसे मजुरीचे म्हणले तुम्हाला 1 रुपया देणार नाही तुम्हाला असं हाकलून लावा आम्ही तुम्हाला रुपया देणार नाही. 4 लोकांमध्ये म्हणले तुम्हाला 20,000 परवडत असन तर बघा नाही तर चालू लागा मी रुपया देणार नाही. उधार दुकानातून बाजारात चाललंय आमचं त्यांनी आमच्या रोजाप्रमाणे पैसे द्यावा 3 महिन्याचे रुपये नाही आमच्या पैसे काहीच नाही. एखादा आजारी पडला दवाखाना दवाखान्यात जायला सरकारी दवाखान्यात जावं लागेल तेव्हा विलाज होत. खाजगी जायला पैसे नाही गरीब परिस्थिती. हा सासू राडी कुठली तुमची देले आणि तुमचं गाव चिंचवली एवढा आधार दिला ना आता रडून पैसे मिळणार का दादागिरी करायची. तू दारू पण किती आलते म्हणले
दोन तीन वेळा ज्या वेळेस त्यांनी बटाटे लावायचं ठरवलं ना त्यावेळेस आम्हाला बोलले का तुम्हाला मी एवढा मोठा माल अर्धा लिहून देऊ शकणार नाही, तुम्हाला रोजानी परवडलं तर रोजानी करू शकता. आजपर्यंत त्यांनी आम्हाला काही विचारलं नाही का तुम्हाला अर्धा लिहून बटाटे दिलं मी म्हणून. त्यांनी बटाटे काढलं विकलं हिशोब लावून म्हणतात माया आता अंगा माझ्या नवऱ्याला विषच नाही असा बोलणारा माणूस नाही, त्याच्यामुळं त्यांनी दबावात आणून असे सगळे गावकरी एकत्र जमले. सगळे गावकरी आले का? हा बरं बघतो आम्ही उद्या तुम्ही बोल ठेवले. हा चल आम्ही युट्यूब बघायचं चॅनल का बा आपले पैसे भेटतील, अध्यक्ष साहेब आहेत आपले आपल्यासाठी अधिवेशनासाठी लढणारे हे पैसे आपल्याला भेटतील. आम्ही आता अशा सोडूनच दिलती का पैसे आम्हाला भेटणार नाही, पण आमचे हे अध्यक्ष साहेब यांनी आम्हाला न्याय मिळून दिला, आमचे पैसे आम्हाला मिळून दिले. आदिवासी वादळ आपल्यासाठी धावून येत पण गरीब आहे आपल्यासाठी लढणारे म्हणून आम्हाला बुवा थोडासा आधार आहे माग का बुवा कोणतरी आपल्या पाठीशी आहे असं आदिवासी वादळ. मी काय त्यांचे म्हणजे मतदान संघातले नाही आहे आम्ही चिंचवली गावचे, पण आम्हाला असं बुवा वाटले की हे आपले आदिवासी वादळ हे आपल्यासाठी लढणार आहेत म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत धावत गेलो. आणि ते खरंच आदिवासी वादळ खरंच आदिवासींसाठी म्हणजे धावणार आहे. चिंचोली गावचे रहिवासी नवरा बायको चिंचोलीचे आहेत आणि ते बस्ती सावरगावला ते एका शेतावर काम करत होते. त्यांचे 3 महिन्याची मजुरी थकली होती आणि ती मजुरी आज खरं तर त्या मालकाने आणून दिली. काढला त्या ठिकाणी देवरामजी मुंडे देवकार वगैरे आम्ही कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यांनी पाटील सरकार सगळ्यांनी गावकरणी ते पैसे त्यांचे दिले. हे पैसे त्यांचे 40,000 रुपये मी आज त्यांना मोजून या ठिकाणी देतोय आणि म्हणून इथून पुढच्या भविष्य काळामध्ये कष्टाचे आणि मजुरीचे कुणाच्याही गोरगरीब जनतेचे जर पैसे कोणी बुडवले तर माझ्याशी संपर्क साधा आणि त्यांचे पैसे आपण मिळवून देण्याचं काम करू. आदिवासी वादळ मजूर संघटना महाराष्ट्राचे मुंबई ही संस्था काम करते इथे माझा अपेक्षित आहे. हे पैसे सकाळी त्यांच्याकडे हे दिलेले आहेत आणि हे पैसे मी त्यांना देतोय. हे त्यांचे 40,000 रुपये दरवा घ्या हात लावा मॅडम या नवऱ्याबायको पुढे मी त्यांचे देत आहे. असे इथून पुढं कुठल्याही बागायतदाराने गरिबांकडून काम करून घेऊन त्यांचे पैसे बुडवण्याचा प्रयत्न करू नये. आता जर कोणाचे पैसे बुडवले तात्काळ मला फोन करा. माझा नंबर एकदम सोपा आहे 90111 72 72 माझा नंबर आहे 72 72 आहे आणि गडी 72 72 आहे. त्याच्यामुळं 100% या नंबरला कॉल करा आणि कुठल्याही कष्ट करू गरीब लोकांना मजुरी एकही रुपया बुडणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्या आणि या संस्थेचे सर्वांनी सभासद होऊन जा. धन्यवाद. Thank you.